नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठ 7वा खेळ आणि इतिहास याचा आपण आज अभ्यास करतोय आणि त्यात आपण खेळ म्हणजे काय, खेळांचं महत्त्व आणि खेळाच्या प्रकाराबाबत जाणून घेतोय। यात जो खेळ प्रकार आहे त्या खेळ प्रकारामध्ये जो मैदानी खेळ प्रकार आहे या मैदानी खेळ प्रकाराबाबत आपण जाणून घेऊया। मैदानी खेळ प्रकारामध्ये देशी मैदानी खेळ आणि विदेशी मैदानी खेळ अशा दोन भागांमध्ये मैदानी खेळ विभागले आहेत। यात देशी खेळांमध्ये तुम्हाला सांगतो, लंगडी असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, आटापाट्या असेल, कुस्ती असेल, लगोरी असेल, विट्टीदांडू असेल, भिंगऱ्या असतील, भोवरे असतील, फुगडी, झिम्मा, लंगडी यांच्यासारख्या खेळांचा समावेश देशी मैदानी खेळांमध्ये केला जातो। विदेशी मैदानी खेळांमध्ये गोल्फ असेल, पोलो असेल, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, लॉन्ग टेनिस यांच्यासारख्या खेळांचा समावेश केला जातो। पण याच्या जोडीला काही खेळ असे आहेत मित्रांनो की जसं धावणे हा मैदानी खेळाचा आणखीन एक प्रकार आहे। धावण्यामध्ये 100 मीटर धावणं, 200 मीटर धावणं, 400 मीटर रिले धावणं, अडथळ्यांची शर्यत अशी ही धावण्याची स्पर्धा घेतली जात असते। काही मैदानी खेळ हे शारीरिक कौशल्यावर असतात। कशावर आधारित असतात? शारीरिक कौशल्य जी आहेत त्यांच्यावर ही खेळ आधारलेली असतात। जसं गोळा फेक असेल, थाळी फेक असेल, लांब उडी असेल, उंच उडी असेल, भाला फेक असेल, हे शारीरिक कौशल्यांवर आधारित खेळ असतात। याच्यात काही पाण्यातील खेळ पण असतात। आता तुम्ही म्हणाल पाण्यातील खेळ म्हणजे काय, तर पोहणे पाण्यातील खेळ आहे, वॉटर पोलो पाण्यातील खेळ, नौकानयन पाण्यातील खेळ, पाण्यामध्ये हॉलीबॉल सुद्धा खेळला जातो, तर असे हे पाण्यातील खेळ आहेत। जसे शारीरिक कौशल्यावर आधारित खेळ आहेत तसेच शारीरिक कसरतींवर आधारित सुद्धा खेळ आहेत। मल्लखांब तुम्ही ऐकून असाल, तो प्रकार आहे। दोरीवरचा मल्लखांब, खांब्यावरचा मल्लखांब, जिम्नॅस्टिक यांच्यासारखे खेळ प्रकार की ज्याद्वारे आपल्याला शारीरिक कसरत करून हे खेळ खेळावे लागतात। याच्यात आणखीन काही साहसी खेळ पण आहेत की ज्याच्यामध्ये प्रचंड धाडस लागतं, प्रचंड इच्छाशक्ती लागते। हे खेळ स्केटिंग, स्केईंग, आईस हॉकी यांच्यासारखे खेळ की जे साहसी खेळामध्ये गणले जातात। काही खेळ असे आहेत की साहसी तर आहेतच आहेत पण त्याबरोबर त्यांच्यामध्ये आपल्याला रोमांच पण अनुभवता येतो। ट्रॅकिंग करायला गेलेत कधी? प्रस्तरारोहण यांच्यासारखा तो खेळ, ग्लायडिंग, मोटरसायकल, मोटार कार यांच्यासारखे जे खेळ आहेत की ज्यात साहस आणि रोमांच या सगळ्या गोष्टींचा समावेश केला जात असतो। तर असे हे खेळ प्रकारामधले मैदानी खेळ की ज्यात देशी आणि विदेशी खेळांचा समावेश आपण अभ्यासला बघितला। मग आज खेळ फक्त एकाच देशामध्ये खेळले जातात का? नाही, खेळाच्या वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं। ग्रीक संस्कृतीमध्ये 3 वर्षानंतर ऑलिम्पिया ह्या ठिकाणी ग्रीक नगर राज्यातले खेळाडू एकत्र यायचे आणि स्पर्धांचं आयोजन करायचे। मग त्याच विचारातून आधुनिक काळामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा घेतल्या जाऊ लागल्या, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा घेतल्या जाऊ लागल्या, आशियाई गेम खेळले गेले, त्याच्यानंतर हॉकी,
कुस्ती यांच्यासारख्या जागतिक पातळीवर स्पर्धा झाल्या, बुद्धिबळाच्या स्पर्धा जागतिक पातळीवर घेतल्या जातात, फुटबॉल क्रिकेट यांच्यासारख्या वर्ल्ड कप म्हणजे विश्वचषक स्पर्धांचं आयोजन केलं जात असतं. तर ह्या सगळ्या स्पर्धा आणि यातल्या यात काही खेळ हे विदेशातून भारतामध्ये आलेले आहेत. आता मुळात हॉकी हा खेळ तसा भारताचा नाही, पण हॉकीमध्ये भारताने इतकं नेत्रदीपक यश मिळवलं की ह्या खेळाला आपण आज आपल्या राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिलेला आहे. हॉकीचे जे जादूगर आहेत होते मेजर ध्यानचंद यांचा जो जन्मदिवस आहे 29 ऑगस्ट हा आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्या अंतर्गत आलेल्या आहेत. आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये खेळाचं आंतरराष्ट्रीयकरण म्हणजे काय आणि खेळाचं वेगवेगळं साहित्य काय लिहिलं गेलं आहे याच्या संदर्भात अभ्यासायचं आहे.